जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील माजी मंत्री आमदार के सी पाडवी यांच्या मतदारसंघातील खड्डेयुक्त रस्त्यांचे भूमिपूजनाआधीच बिरसा फायटर संघटनेच्या वतीने श्रमदान करून खड्डे बुजवत दुरुस्ती केले. पदाधिकाऱ्यांनी भूमिपूजन संविधान दिनी श्रमदानातून पावसात भिजत बुजवले रस्त्यावरचे खड्डे. संविधान दिनी बिरसा फायटर्स चुलवड गाव शाखेकडून श्रमदानातून बाहगाया ते चुलवड रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले, जे काम आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींनी म्हणजेच सरकारने सरकारी निधीतून करायला पाहिजे ते काम बिरसा फायटर्स फुकटात श्रमदानातून करत आहे, असा कौतुकाचा सूर जनतेतून येऊ लागला आहे. निष्क्रिय आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींच्या क्षेत्रात बिरसा फायटर्सने चुलवड ते बाहगाया गावापर्यंत लोकसहभागातून रस्त्यावरील खड्डे बुजवत आहे. या कामात चुलवड गावातील राजेंद्र पावरा यांच्याकडून जेसीबी, सेवानिवृत्त शाखा अभियंता दुर्लभ पावरा यांच्याकडून एक ट्रॅक्टर व ग्रामपंचायत चुलवडकडून पाण्याच्या टँकरची मदत मिळाली. पावसामुळे श्रमदानाच्या कामात व्यत्यय आला, तरी पावसात भिजत खड्डे बुजवले. खड्डे बुजवता बुजवता वारा पावसाने रस्त्यावर झाडे आडवी पडली. ती झाडे बाजूला सारून वाहनांना, प्रवाशांना रस्ता मोकळा करून दिला. या श्रमदानात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, चुलवड गाव अध्यक्ष विजय पावरा, माजी धडगाव तालुकाध्यक्ष राजेंद्र पावरा, सायसिंग पावरा, आपसिंग पावरा, नितीन पावरा, सचिन वळवी, बोडा महाराज, मुकेश पावरा, रोहन वळवी, राहुल वळवी, किरण पावरा, नितेश पावरा, पवन पावरा, करण पावरा, गोविंद पटले, गौतम पटले, जयसिंग वळवी, दिलीप पावरा यांसह 40 ते 50 गावकरी बांधव सहभागी झाले होते. श्रमदानात सहभागी झालेल्या सर्व गावकरी बांधवांचे बिरसा फायटर्सचे चुलवड गाव अध्यक्ष विजय पावरा यांनी आभार मानले. याच रस्त्याचे अक्राणी अक्कलकुवा मतदारसंघाचे आमदार तथा माजी आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांच्या हस्ते 28 नोव्हेंबर 2023 रोजी भूमिपूजन होणार आहे. त्याआधीच बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील खड्डे बुजवून मंत्री, आमदार व खासदारांचे डोळे उघडले आहेत. धडगाव प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार, न्यूज नंदुरबार.